शहराकडे पाठ फिरवीत चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेत शिवाराकडे वळवला आहे, कारण शहरातील पोलीस प्रशासनाच्या दबदबाला घाबरीत चोरटे शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींमधील मोटारी चोरण्याचा घाट रचत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याचीही दखल घेऊन शेत शिवारात होणाऱ्या चोऱ्यांनाही लगाम घालावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे। संधी साधू चोरट्यांची शाळा आता शहरात असून शेत शिवारात भरत असल्याचं चित्र सध्या चांगलंच समोर येत आहे, कारण शहराबरोबर गावाकडच्या शेत शिवारातील शेतकऱ्यांची शेती उपयुक्त साहित्यांची चोरी होत असल्याच्या बातम्या रोजच ऐकायला वाचायला व पाहायला मिळत आहे। आज देखील धुळे तालुक्यातील आर्णी शेतकरी ज्ञानेश्वर संतोष कोळी यांच्या शेतामधील विहिरीतील जलपरी मोटर चोरीस गेल्याचं समोर आलं। विहिरीस मुबलक पाणी असल्यामुळे ज्ञानेश्वर कोळी या शेतकऱ्याने यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर गव्हास पाणी देण्यासाठी ज्ञानेश्वर कोळी यांचा मोठा मुलगा सचिन हा शेतात आला असता त्याला मोटर चालू करण्यावेळी मोटर चोरी झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानं तात्काळ कुटुंबियांना या संदर्भाची माहिती दिली व कुटुंबियांनीही शेतात धाव घेत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे। आर्णी गावाचा रहिवासी आहे। आमच्या शेतात नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी शेतात आलो तर बघितलं की आमची आता गहू पेरणीसाठी तयारी चालू होती आणि नेमकंच आज सकाळी आमच्या विहिरीमधून मोटर चोरीला गेली। जलपरी मोटर आमच्या विहिरीमध्ये टाकली होती, ती आज सकाळी पाहिलं तर रात्री चोरट्यांनी चोरून घेतली। त्याचप्रमाणे अजून परत आमचा जो पिलोर होता पिलोरला कॉक लावलेले आहेत, ते दोन्ही कॉक चोरून नेलेत चोरट्यांनी। तर असे चोरटी जर वाढत राहिले तर कसं काय शेती करायचं हे प्रश्न पडलेला आहे। कारण की पूर्ण आता नेमकं गहूचा सीझन चालू आहे, गहूचा तयारी चालू आहे, नेमकं आता मोटर तयारी आता मोटर घ्यायची का गहू पेरायचा हा प्रश्नसुद्धा आमच्या शेतकऱ्यावर पडलेला आहे।